नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सगळ्याचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल नॉलेज जी के या विषयातील काही महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती आगामी होणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आगामी होणाऱ्या परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला जॉईन होऊन घ्या. यावरती तुम्हाला प्रत्येक विषयानुसार, प्रत्येक एक्झामनुसार, प्रत्येक भरतीनुसार व्हिडिओ मिळतील. तर आता पाहूत विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय म्हणजे जी के. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे का, जगातील हिंदूचे सगळ्यात मोठे मंदिर भारतात नसून कंबोडिया या देशामध्ये आहे. या मंदिराचे नाव अंगकोर वाट असून हे विष्णूचे मंदिर आहे. खमेर साम्राज्याच्या सूर्यवर्मन दुसरा या राजाने 12व्या शतकामध्ये हे मंदिर बांधले होते. तर तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, हेच ते मंदिर आहे जे की जगातील सगळ्यात मोठे मंदिर मानले जाते. November 1997 अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळातून कल्पना चावला ही पहिली महिला भारतीय अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाश मोहिमेवर रवाना झाली. कल्पनाला तिच्या पालकांनी मॅन्टो हे दिलेले नाव पुढे जाऊन तिचे टोपण नाव बनले. आपल्या पहिल्या मिशनमध्ये कल्पनाने अंतराळात 372 तासापेक्षा जास्त वेळ घालवला. पृथ्वीभोवती 252 फेऱ्या पूर्ण करत 1,40,00,000 जास्त प्रवास केला होता. November 22, 1963 भारतीय अवकाश युगाचा उदय म्हणजेच थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन. थुंबा येथील चर्चच्या इमारतीत अग्निबाणाची जुळवणी करण्यात आली आणि याच वर्षी या केंद्रातून पहिला अग्निबाण प्रक्षेपित केला गेला. हे ठिकाण म्हणजेच हे केंद्र स्थापन करण्यासाठी भारताच्या अणुविज्ञान कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमीबाबा यांनी मोलाचे योगदान दिले. तर तुम्ही छायाचित्रामध्ये त्यांचा फोटो पाहू शकता. आणि हेच ते ठिकाण आहे जिथे सगळ्यात आधी प्रक्षेपण केंद्र स्थापन केले होते. आणि इथूनच या ठिकाणी आता जगातील सगळ्यात नंबर 1 असे प्रक्षेपण केंद्र चालू आहे. हे माहिती आहे का, संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वात अनुकूल आहे. जर्मनीमधील 14 विद्यापीठांमध्ये संस्कृत हा प्रमुख विषय आहे. संस्कृत उत्तराखंडची राजधानी आहे. कर्नाटक राज्यातील मत्तूर या गावामध्ये लोक केवळ संस्कृतमध्ये संवाद साधतात. 95%पेक्षा अधिक संस्कृत साहित्यामध्ये धर्माविषयी लिहिलेले गेले नसून तत्वज्ञान, कायदा, विज्ञान, साहित्य, व्याकरण इत्यादी गोष्टीचा समावेश आहे. तर तुम्हाला यामध्ये उत्तराखंडला संस्कृत ही राज्यभाषा आहे हे तुम्हाला यामध्ये पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पॉईंट, 21 नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिवस म्हणून साजरा केला जातो. 1996 संयुक्त राष्ट्र महासभेने पहिली वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम आयोजित केली होती आणि त्यांनी यावेळी हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. दिल्लीमध्ये 15 सप्टेंबर 1959 रोजी पहिल्यांदा टेलिव्हिजनवर कार्यक्रमाचे प्रायोगिक तत्त्वावर प्रसारण झाले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहत महाराष्ट्रातील अष्टविनायक. तर महाराष्ट्रामध्ये 1 अष्टविनायक आहेत. त्यातील पुणे जिल्ह्यामध्ये 5, रायगड जिल्ह्यामध्ये 2 आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1 याप्रमाणे 1 अष्टविनायकाचे मंदिर आहेत. तर आता सगळ्यात आधी पाहूत पुणे जिल्हा. तर विघ्नहर ओझरमध्ये आहे, मयुरेश्वर मोरगावमध्ये आहे, चिंतामणी तिवरमध्ये आहे, गिरिजात्मक लेण्याद्रीमध्ये आहे आणि सगळ्यात शेवटी महागणपती रांजणगाव हे 5 पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर पाहूत रायगड, बल्लालेश्वर पाळीमध्ये आहे, विनायक महाडमध्ये आहे. असे 2 गणपती हे रायगडमध्ये आहेत आणि त्यानंतर उरलेला म्हणजे सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर जिल्हा आहेत. असे 1 अष्टविनायक मंदिरे महाराष्ट्रामध्ये आहेत. हे माहिती आहे का, प्रत्येक 5 मिनिटात पृथ्वी 10,000 किलोमीटर एवढा प्रवास करते. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात असा आपला समज आहे. मात्र पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला
23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद लागतात. तर तुम्ही ही पॉईंट लक्षात ठेवा, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद लागतात. १७ नोव्हेंबर १९९४, रशियाचा मीर या अंतराळ स्थानकाने पृथ्वीभोवती 50,000 फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला. हे स्थानक इसवी सन 1986 पासून ते इसवी सन 2001 पर्यंत कार्यरत होते. ते खालच्या भ्रमणकक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरत होते. हे स्थानक कोणत्याही पूर्वीच्या अंतराळ यानापेक्षा जास्त वस्तुमानाचे होते. यात 3 अंतराळी राहण्याची व्यवस्था देखील केली होती. तर हेच ते अंतराळयान जे की पृथ्वीभोवती फिरले होते. त्यानंतरची माहिती पाहूत, हे आपल्याला माहीत आहे का, 20 फेब्रुवारी 1947 रोजी अमेरिकन V2 या रॉकेटमधून माशी या कीटकाला सर्वप्रथम अंतराळामध्ये पाठवण्यात आले. 1950 ते 1960 दरम्यान 56 श्वानांना म्हणजेच कुत्र्यांना अंतराळात पाठवण्यात आले होते. तसेच 1957 साली लाईका ही कुत्री पृथ्वीच्या कक्षेमध्ये किंवा कक्षेच्या बाहेर जाणारी पहिली सजीव ठरली होती. तर तुम्ही छायाचित्रामध्ये लाईका पाहू शकता. १३ नोव्हेंबर १९७० बांगलादेशमध्ये पूर्व पाकिस्तान असलेल्या भोला नावाच्या महाप्रलंकारी चक्रीवादळामुळे तब्बल 5 लाख लोक मृत्युमुखी पडले. ही 20व्या शतकातील सगळ्यात मोठी भीषण नैसर्गिक संपत्ती ठरली होती. तर हेच ते त्या महाचक्राचं छायाचित्र, सॅटेलाइटद्वारे घेतले गेले छायाचित्र. आपणास ही माहिती आहे का, 21 नोव्हेंबर १९६१ रोजी भारताचे पहिले क्षेपणास्त्र म्हणजेच रॉकेट सायकलवरून आणण्यात आले होते. तर 1981 साली भारताचा ॲपल हा पहिला कृत्रिम संप्रेरक उपग्रह बैलगाडीहून आणण्यात आला होता. तर तुम्ही ते दोन्ही छायाचित्र पाहू शकता, बैलगाडीवरचं सुद्धा छायाचित्र आणि सायकलवर सुद्धा नेलेले छायाचित्र. त्यानंतरची माहिती, 5 नोव्हेंबर 2013 मंगळयान ही भारताची पहिली मंगळव्यूम असून हे यान श्रीहरिकोटा येथील 37 धवन अंतराळ केंद्रातून मंगळाच्या दिशेने प्रक्षेपित केली जाणार आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ यशस्वी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. तर हेच ते मंगळयान जे की आकाशात पाठवण्यात आलं आहे. 30 ऑक्टोबर 1909 प्रसिद्ध भारतीय अणुभौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म. त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे जनक म्हणून संबोधले जातात. तर हेच डॉक्टर होमी भाभा ज्यांना भारताचे अणुविज्ञानाचे जनक म्हणून संबोधले जाते. तर आता पाहूत महाराष्ट्राबद्दल थोडीशी माहिती. तर महाराष्ट्राचं राज्यप्राणी आहे शेकरू खार, जे की तुम्हाला भीमाशंकर अभयारण्यामध्ये सापडते. त्याला आपण राज्यप्राणी म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यानंतर राज्यवृक्ष आंबा, तर काही पुस्तकामध्ये पिंपळसुद्धा दिलेला आहे, काही पुस्तकामध्ये वडसुद्धा दिलेला आहे. जर तुमच्याकडे याबद्दल खात्रीशीर असेल, काही माहिती असेल, तर तुम्ही मला नक्की कॉमेंट करा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती त्याची एखादा फोटो किंवा त्याची एखादी माहिती PDF जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की त्यावरती शेअर करा. आणि त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामची. त्यावरती तुम्ही याची खात्रीशीर माहिती सेंड करू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा कॉमेंट करून सांगू शकता. त्यानंतर राज्यफूल तामन, त्यालाच आपण मोठा बोंडारा सुद्धा म्हणतो. त्यानंतर राज्यपक्षी हरियाल कबूतर. त्यानंतर राज्य खेळ कबड्डी. त्यानंतर राज्यफळ आंबा. आता त्यानंतर पाहूत राष्ट्रीय. तर राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रीय प्राणी वाघ. तर 1972 पर्यंत भारताचा राष्ट्रीय प्राणी हा सिंह होता. 1972 पासून वाघ हा राष्ट्रीय प्राणी झालेला आहे. तर हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर राष्ट्रगीत जनगण मन. त्यानंतर राष्ट्रीय गीत वंदे मातरम. तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत या दोन्हीमध्ये फरक आहे. राष्ट्रीय खेळ हॉकी, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय मुर्दा रुपया, आणि आता रुपयाचं चिन्ह
चेंज झालेलं आहे, या पद्धतीने आता ते चिन्ह आलेलं आहे, तर तुम्ही ही पॉइंट लक्षात ठेवा. राष्ट्रीय कॅलेंडर शकसवंत, राष्ट्रीय पदार्थ जिलेबी, राष्ट्रीय सण स्वतंत्र दिन प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय घोषणा सत्यमेव जयते, राष्ट्रीय लिपी देवनागरी, राष्ट्रीय नदी गंगा नदी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांना चॅनलला जॉईन व्हायला नक्की सांगा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.